नमस्कार, मी गीता हळदणकर। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। फ्रेंड्स, आत्ता मी आहे दादर न्यायालय येथे। आमचं दादर बार असोसिएशन चा रूम आहे, तिथे मी आहे। आणि आता मी उत्सुक आहे कारण आमच्याकडे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माननीय अमोलदादा आंबेडकरी सर येणार आहेत। तर त्यांच्याबद्दल आपल्याला ॲडव्होकेट मनोज चपार हे पण काही सांगतील। आज आपल्या दादरबारमध्ये शिवविख्याते महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज या महाराष्ट्रातील बहुजन चळवळीत काम करणारे जे महापुरुष आहेत, ज्यांनी एक विचार दिला, एक संदेश दिला, असा त्यांचा विचार घेऊन या महाराष्ट्रात देशात ज्यांचं नाव लोकपिक आहे असे अमोलदादा आंबेडकरी साहेब आज हे आम्हा वकिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या दादर बारमध्ये येत आहेत। आम्ही सर्वजण उत्सुक आहोत ते कधी येतील आणि आम्हाला मार्गदर्शन करतील। ॲडव्होकेट नाथाभाऊ पैठणे हे नेहमी आपल्याबरोबर थोडंसं बोलत आहेत, काही त्यांना तुम्हाला सांगायचं आहे, बोला पैठणे सर। या दादर बारमध्ये जुनं बार आहे, या ठिकाणी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बारमध्ये प्रॅक्टिस करत होते आणि हे जुनं बार आहे। या ठिकाणी अनेक वकील क्षेत्रामध्ये आपलं नाव गाजवलेलं, प्रावीण्य मिळवलेलं आहे। त्यामध्ये तहलानी साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोलदादा आंबेडकरी, महाराष्ट्राची मुलुख मैदान तो आणि शिवव्याख्याते हे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। या ठिकाणी त्यांचं आम्हाला मार्गदर्शन थोड्याच वेळामध्ये लाभणार आहे। दादर न्यायालयातील सर्व वकील बंधूंनी अमोलदादा आंबेडकरी सर यांचे स्वागत केले। त्यांचे स्वागत आणि सत्कारासाठी दादर न्यायालयातील वकील संघटनेचे सर्वच सदस्य हजर होते। अमोलदादा आंबेडकरी सर यांनी सर्व वकील बंधूंशी काही मुद्द्यांवर चर्चा केली। यांचे भाषण आम्ही यूट्यूबवर, दूरदर्शनवर नेहमीच पाहत असतो, पण आज प्रत्यक्ष त्यांचे भाषण ऐकावयास मिळाले। सांगायचे तात्पर्य म्हणजे अनेक मान्यवर व्यक्तींचा चरणस्पर्श या दादर न्यायालयाला झालेला आहे।